आजची रेसिपी आहे अगदी झटपट होणारी खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते. झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पाहा. चला तर मग आपण कोथिंबीर वडी बनवायची तयारी करूया. मी एक बाउल घेतले आणि मी एक बाउल भरून कोथिंबीर घेतली. पूर्ण एक जोडी मी कोथिंबीर घेतली, स्वच्छ साफ करून एक 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली. थोडी माती वगैरे असते म्हणून व्यवस्थित धुवून घ्यायची. ह्याच्यामध्ये आता आपण 1-4 चमचे बेसन टाकायचं. मी व्यवस्थित चाळणीने चाळून घेतलेले हे 3 चमचे मी आधी टाकून घेते आणि 1-2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी धणेपूड वापरणार आहे. 1/2 चमचा धणेपूड, 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट करून टाकली आहे मी ह्याच्यामध्ये. थोडंसं ठेसून घेतले. 1/2 चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा मी ओवा टाकून घेणार आहे ह्याच्यात. थोडासा ओवा हातावरती आपण चोळून घ्यायचं की खूप छान असा स्वाद लागतो ह्याचा. ह्या प्रकारे मी चोळून घेतलेले हे टाकून घेऊया. आता आपण सर्व हे एकजीव करून घ्यायचं, हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे सर्व एकसारखं मिक्स करून थोडंसं आपण हाताने मिक्स करू. आणि मी फक्त ह्याच्यामध्ये आणखीन 1 चमचा मी ह्याच्यामध्ये बेसन वापरले. टोटल 4 चमचे आपण बेसन टाकले. हे मिक्स करून घेऊया आणि पाणी आधी आपल्याला वापरायचं आहे ना. सर्व पण मिक्स करून घ्यायचे. फक्त 4 चमचे मी पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये केले ह्या छोट्या चमच्यानी. हे सर्व मी एक जीव व्यवस्थित करून एक गोळा करून घेतलेला. आता आपल्याला हे स्टीम करायचे. आता आपण हे स्टीम करून घ्या. मी गॅस ऑन केलं आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणीसुद्धा तापत ठेवलेले. पाणी थोडंसं आपण गरम करून आधी घ्यायचे. तोपर्यंत आपण चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता. हे जेवढं सारण आहे त्यास तेवढंच भागा मी हे तेल लावून घेते की व्यवस्थित असं लागेल, खाली चिटकणार नाही. हे तेल लावून झालं की आपण ते जे आपण सारण बनवून ठेवलं होतं ते ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे. हे तयार झालेलं सारण आहे आपल्याकडे. खूप छान आणि टेस्टी रेसिपी बनून तयार होते. कुठल्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता अशी आहे. हे तुम्ही 1 दिवस अगोदरसुद्धा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 1 आठवड्यापर्यंत हे खराब होत नाही आहे. व्यवस्थित असं सेट करून घेतले. तुम्ही बघू शकता आता मी असं चौकोनी सेट करून घेतले. जेव्हा पाहिजे त्यावेळेला तुम्ही फ्रीजमधून काढून 1/2 तासाअगोदर काढून नंतर हे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता. हे आता व्यवस्थित मी सेट करून घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा व्यवस्थित तापलं आहे. आपण आता हे पातेल्यावरती हे ठेवून घेऊया आणि ह्याच्यावरती एक झाकण बंद करून द्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि 15 मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. जसं आपण इडलीचं कसं आपण स्टीम करून घेतो त्याप्रमाणे 15 मिनटानंतर आपण चेक करूया. तर 15 मिनटं झाली आहेत. मी एक टूथपिन मध्यभागी टाकून बघणार आहे. टूथपिन अगदी क्लीन निघाली म्हणजे हे व्यवस्थित रेडी झाले. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपण हे चाळणी काढून घेऊन व्यवस्थित थंड करून घेऊया. आता हे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. आता एका सुरीच्या साह्याने हे तुम्हाला जसे पाहिजे छोटे मोठे त्या हिशोबाने तुम्ही हे पीस कट करून घेऊ शकता. लहान मोठे जसं करायचं असेल तसं हे मी व्यवस्थित असं कट करून घेते आणि ह्याचे 2 भाग करून घेते. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही करून पहा, एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडणारी रेसिपी अशी आहे. आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. हे बघू शकता तुम्ही कोथिंबीर वडी किती छान अशी बनवून अगदी झटपट अशी बनवून तयार झालेली. खूप टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार होते. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. तसं पण खूप छान अशी टेस्ट लागते. आता आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला डीप फ्राय शॅलो फ्राय जसं करायचं असेल तुम्ही करू शकता. आता आपण हे फ्राय करून घेऊया. मी जास्त तेलाचा वापर करणार नाही म्हणून मी कमीच तेल घेतलेले. आता तेल तापलं की आपण हे एक एक वडी हे तेलामध्ये सोडूया. डीप फ्राय केल्याने पण छान लागते, शॅलो फ्राय केल्याने पण खूप छान अशी वडी लागते. हे आपण ह्याच्यामध्ये छान असा एक साईडनी खरपूस रंग येईपर्यंत छान ही तळून घ्यायची. थोडंसं वरून आपण स्पूनच्या साहाय्याने तेल ओतून घेऊया ह्या प्रकारे आणि नंतर आपण थोडा वेळ एक साईडने झालं की पलटी करून घ्या. आता तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या साईडनी पलटी करून घेते. छान असा खरपूस रंग आलेला आहे. ही कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे. आता एक एक करून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ही चटणीबरोबर तुम्ही किंवा अशीसुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी अशी लागते. हे सर्व मी बनवून घेतलेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. कोथिंबीर वडी आपली बनवून तयार झाली. किती कुरकुरीत खुसखुशीत अशी खमंग कोथिंबीर वडी बनवून तयार झाली. खूप छान आणि टेस्टी अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता अशी रेसिपी आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला पण ही चहाच्या वेळेला चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता. अशी टेस्टी अशी रेसिपी बनवून झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन मीनास किचनला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुमचा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.